परतीचा पाऊस, नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी आणि मंदीच्या लाटेच्या चर्चेतही दिवाळी सण दणक्यात साजरा करण्यासाठी शनिवार रविवार सुट्टी असल्याने बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे व्यापारी पेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने विश्रांती घेताच ग्राहकांची पावले बाजारपेठेकडे वळत असून ग्राहकांनी दिवाळीचे सामान खरेदीसाठी गर्दी केल्याने व्यापाऱ्यांचाही उत्साह दुणावला आहे. दिवाळीला अवघे 2 दिवस शिल्लक असताना बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून आली. गेल्या आठवड्यात पावसामुळे ग्राहकांचा उत्साह ओसरला होता, मात्र गेले 2 दिवस ग्राहक राजा उदार झाल्यामुळे व्यापाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. फराळ तयार करण्यासाठी किराणा माल दुकानात गर्दी दिसून आली. लाइटिंग आणि अन्य सामान खरेदी करणाऱ्यांची गर्दी पनवेलच्या बाजारपेठेत उसळली होती. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार, बोनस, ऍडव्हान्स दिल्याने बाजारपेठेत गर्दी दिसू लागली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने गेले 2 दिवस बाजारपेठेत दिवाळी फुल्ल्याचं दिसून आलं. छोट्या विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेने दुकाने थाटली आहेत, पण त्या रांगोळी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. ब्रँडेड शोरूम मध्ये नवीन फॅन्सी कपडे खरेदीसाठी तरुणांची गर्दी होती. कपडे शूजच्या दुकानात खरेदीसाठी झुंबडून आली होती. एकंदरीतच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याने दिवाळीचा उत्साह दिसून आला.